नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल मुक्कावर. मी मूळचा चंद्रपूर येथे राहणार आहे, पण सध्या सिंगापूर येथे मी नोकरी करत आहे. मित्रांनो, कविता आणि लेख लिहिण्याची मला आवड आहे. बरेच वृत्तपत्रामध्ये माझे लेख, माझी कविता, माझे साहित्य प्रकाशित होत असतात. जीवन गौरव मासिक औरंगाबाद आयोजित ऑनलाईन स्पर्धेसाठी मी आज तुमच्यासमोर माझी एक कविता सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे आयुष्य असं जगायचं असतं. संकटात धैर्याने उभं राहायचं, डटायचं असतं न घाबरून. आयुष्य असं जगायचं असतं, कधी हसून तर कधी रडून. संकटात धैर्याने उभं राहायचं, डटायचं असतं न घाबरून. आयुष्य असं जगायचं असतं, कधी हसून तर कधी रडून. वादळे येतील खूप जोरात, जाणार कधीतरी तू खचून. मित्र नाते सोबत असू दे, स्वतःला ठेव त्यांच्यात गुंतून. मित्र नाते सोबत असू दे, स्वतःला ठेव त्यांच्यात गुंतून. कधी हरशील कधी जिंकशील, कधी हरशील कधी जिंकशील. ठेव ताठ मान नको वाकून. ओरडून सांग जगाला मी नाही जाणार खचून, मी नाही जाणार खचून. कामात व्यस्त असला तरी टिकव नाते तू वेळ देऊन. कामात व्यस्त असला तरी टिकव नाते तू वेळ देऊन. जग आयुष्य मनसोक्त, पद पैसा प्रसिद्धी नगण्य ठेवून. पद पैसा प्रसिद्धी नगण्य ठेवून. आदर देऊन मोठ्यांना सांभाळ कर लहानांचा जपून. आदर देऊन मोठ्यांना सांभाळ कर लहानांचा जपून. सत्कारनी लाव हे जीवन देणे समाजाचे आहे म्हणून. सत्कार निलाव हे जीवन देणे समाजाचे आहे म्हणून. शेवटचं कळव बघा. सापडेल कधीतरी मार्ग सुखाचा, चाल आपुलकीची वाट धरून. सापडेल कधीतरी मार्ग सुखाचा, चाल आपुलकीची वाट धरून. आयुष्य असंच जगायचं असतं, सांग स्वतःला निश्चय करून. आयुष्य असंच जगायचं असतं, सांग स्वतःला निश्चय करून. सांग स्वतःला निश्चय करून. धन्यवाद मित्रांनो. अपेक्षा करतो की तुम्हाला ही कविता आवडली असेल. धन्यवाद.